नमस्कार दोस्तों, आज आपण मर्जर ऑफ बँक्सबद्दल पाहणार आहोत. इट वॉज इन न्यूज बिकॉज विजया बँक, बँक ऑफ बडोदा आणि देना बँक ह्यांचं मर्जर करून एक बँक तयार केली जाणार आहे, की जी बँक इंडियाची सेकंड लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक बनणार आहे. काही महिन्यांपूर्वी असंच एक मर्जर झालेलं होतं. इट वॉज अबाउट स्टेट बँक ऑफ इंडिया, की जे मैसूरची बँक, बिकानेरची बँक, महिला बँक, पटियालाची बँक, हैदराबाद अँड त्रिवेंकोर या बँच मर्ज करून या बँच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज केलेल्या होत्या. तर या मर्जर जे आहे ते का केलं जाते हमेशा, त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? तर ॲडव्हान्टेज नंबर वन, टोटल सेविंग ऑफ बँक असते ती वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे जे अननेसेसरी जो खर्च होतो फिजिकल असेट्सवर, फॉर एक्झाम्पल एक ब्रँच तयार करायची आहे एखाद्या ठिकाणी, तर ते फिजिकल असेट मिनिमाइज केले जातात. तुम्ही बघता की एका देना बँकेच्या शेजारी एक विजया बँक असते, त्याच्या शेजारी बँक ऑफ बडोदा असते, आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये कोणी जातही नाही. तर हे जो अननेसेसरी खर्च होतो तो आता एक बँक केल्यामुळे एकच ब्रँच होईल, आणि जे काही जे ग्राहक असतात ते वेगवेगळ्या ह्या बँकमध्ये असतात, याहीमध्ये असतात आणि याहीमध्ये असतात, तर एकच अकाउंट तयार केले जाईल आणि त्यामुळे जो अकाउंट किपिंगचा जो खर्च असतो तोही कमी होईल. अशा डिजिटलायझेशन वाढल्यामुळे ज्या फिजिकल बँक्स असतात त्यांचे अस्तित्वच खूप कमी होत गेलेलं आहे, लेस प्रॉफिटेबल ही बनत गेलेले आहेत. तुम्ही DBS, डिजिटल बँक ऑफ सिंगापूर ऐकलेलं असेल, खूप लोक वापरतात पण ह्याची एकही ब्रँच इंडियामध्ये नाही आहे. तर DBS असो, PTM असो, या बँक वाढल्यामुळे जे फॉर्मल काइंड ऑफ बँक्स आहेत त्यांच्याकडे जास्त लोक जायला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही चेंज होणे महत्त्वाचे आहे. फोर्थ थिंग आहे तर ती आहे की साईज ऑफ बँक ऑल्सो मॅटर्स. ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट असतो त्याला मनी द्यायचे असतात, बिग प्रोजेक्ट असेल, सपोज सम $1 billion असेल, तर त्याला छोटी बँक लोन देऊ शकत नाही. तर ज्यावेळेस बँक्स बिग असतात त्यावेळेस त्याचे प्रॉस्पेक्ट वाढले जातात, त्या बँक्स इकॉनॉमीज ऑफ स्केल या धर्तीवर काम करतात. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस, या ज्या मोठ्या बँक्स असतात त्या छोट्या बँक्स ज्या वीक आहेत त्यांना मर्जर करून त्यांना स्ट्रॉंग बँक असतात त्या सपोर्ट देतात. बट ओनली टाईम विल ॲन्सर की हे ॲडव्हान्टेज आहे की डिसॲडव्हान्टेज आहे. छोट्या ज्या वीक बँक्स आहेत त्या वीक बँक स्ट्रॉंगर बँकला खाली ओढतील, की ज्या स्ट्रॉंगर बँक आहेत त्या वीक बँकेंना वरी ॲडव्हान्टेज पोझिशनमध्ये आणतील. बँक मर्जरची ही कन्सेप्ट कुठून आली? तर 1997, आय होप आय एम राईट, 1997 त्यावेळेस तारापूर नावाची एक कमिटी बनवली होती बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म्स आणण्यासाठी. तर त्यांनी रिकमेंडेशन असं दिलं आहे की ज्या 20 ते 22 ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्या मर्ज करा आणि 3 ते 4 अशा स्ट्रॉंग बँक्स बनवा की ज्यांचा ग्लोबल रोल असेल, त्या ग्लोबली त्या बिग बँक्स म्हणून ओळखल्या जातील. आणि जर असं केलं तर बँकांची जी कॉम्पिटिटिवनेस आहे ती वाढेल आणि बँकिंगमध्ये रिफॉर्म्स आले जातील. बट एव्हरीथिंग इज नॉट हंकीडोरी. कॉन्सॉलिडेशन इज सीन ॲज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर बँकिंग वोव्स, बट दॅट इज नॉट द केस. त्याचे काही डिसॲडव्हान्टेजही आहेत. तुम्ही एक जे वेल परफॉर्मिंग बँक आहे, फॉर एक्झाम्पल विजया बँक, जर तुम्ही देना बँकसारखी सिक बँक त्याला ॲड करत असाल तर तुम्ही प्रॉब्लेम सोडवित नाही तर प्रॉब्लेम वाढवताव. एक वेल परफॉर्मिंग बँकमध्ये तुम्ही प्रॉब्लेम्स आणताव. तर दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे की मोठ्या बँकसुद्धा पडतात, बिग बँक्स टू फॉल. आणि जेव्हा बिग बँक्स पडतात किंवा कोलॅप्स होतात तर त्याचा नेशनवरच नाही तर पूर्ण जगावर इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल 2008
लेमॅन ब्रदर्स नावाची बँक कोलॅप्स झाली होती आणि इट कॉज्ड 2008 फायनान्शियल क्रायसिस. आणि हे कन्सॉलिडेशन इज ऑफ नो यूज जेव्हा तुम्ही त्याला रिफॉर्म्स बँकिंग सेक्टरमधील रिफॉर्म्सने बॅकअप करत नाहीत. तर हे रिफॉर्म्स काय पाहिजे आहेत त्याबद्दल आता बोलूयात. व्हॉट रिफॉर्म्स आर नीडेड? तर पहिला रिफॉर्म्स नीडेड आहे गव्हर्नन्स रिफॉर्म्स. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये जे गव्हर्नन्स होतं टॉप टू बॉटम पूर्ण गव्हर्नन्समध्ये रिफॉर्म्स आणणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे इंटरफरन्स जो गव्हर्नमेंटकडून होतो की याला लोन द्या त्याला लोन द्या, ह्या डेडलाईन्स एक्सटेंड करा, या प्रकारचं जे गव्हर्नमेंटकडून जो इंटरफरन्स किंवा पॉलिटिशियन्सकडून जो इंटरफरन्स होतो तो कमी करणे गरजेचं आहे. थर्ड वन आहे मॅनेजमेंट इफिशियन्सी शूड बी इन्क्रीज्ड. फोर्थ वन आहे जी बँक्स शूड एंटर इनटू नॉन बँकिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स नॉट जस्ट फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज. कारण बाकीच्या ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज असतात त्याही खूप प्रॉफिट देतात आणि बँकांना सस्टेन होण्यासाठी मदत करतात. दॅट्स ऑल फॉर मर्जर ऑफ बँक्स सेशन. थँक्यू.